महाराष्ट्रात होणार नाही त्याबद्दल आपण खबरदारी घ्यालच, पण इथून पुढे या घटना होणार नाही याच्याबद्दल आपण सगळ्यांनी जातीने लक्ष घालून हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. कारण का आपल्या महाराष्ट्राचे नाव आज देशामध्ये त्याच्यामुळे काळीमा फासते, त्याच्या हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात अशा खरं तर घटना कधी झाल्या नाहीत. आणि आपल्याला आठवत असेल की जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा कॉलेज म्हणजे HRD डिपार्टमेंट हे माननीय राजेश टोपेंकडे होतं आणि तेव्हा राजेश टोपेंनी एक छेडछाड मुक्त महाराष्ट्र म्हणून एक व्यापक कार्यक्रम सगळ्या कॉलेजेसमध्ये राबवला होता. माझा आपल्याला एक प्रांजळपणे एक नम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की राज्यामध्ये पुन्हा एकदा हा कार्यक्रम राबवायची गरज मला वाटते. आणि तर आपण जर आदेश दिला तातडीने तर 8वीपासून पुढे मुलगा असू दे किंवा मुलगी, कारण का हा फक्त मुलांचाच मुलींचाच विषय नाही पण अनेक वेळा मुलाचीही छेड काढली जाते आणि अशा गोष्टी जर होत असतील तर ते कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी कठोर कायदे झालेले आहेत पण त्याची अंमलबजावणी होणं टाईम बाउंड मॅनर म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट असेल इन्क्वायरी असेल तर अशी अतिशय म्हणजे कृती जर कोणी केली तर त्या कृतीला वेळ पडली तर फाशीची शिक्षा पण टाईम बाउंड मॅनर म्हणजे पोलीस इन्क्वायरीसाठी एक 30-35-40 दिवस पोलिसांनी ठरवावे की किती लवकरात लवकर ते इन्क्वायरी करू शकतात. त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्ट्स करून एक महिन्याभरात त्याच्याबद्दल पूर्ण केस चालली पाहिजे आणि एक 60-90 दिवसाच्या आत अशी कुठलीही विक्षिप्त गोष्ट कोणीतरी केली तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत. एक आई म्हणून, एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करते की हे सरकार सर्वसामान्य माणसाच्या जनतेचं सरकार आहे. एक काळ असा होता लोकं म्हणायचे मायबाप सरकार, हे सरकार मायबाप नाही आहे, महाराष्ट्राची जनता या सरकारची मायबाप आहे आणि त्यांना न्याय द्यायची कितीक जबाबदारी आज आपल्या ह्या सरकारची आहे. माझा विश्वास आहे की आपलं हे सरकार ह्या राज्यातल्या युवा पिढीला दिशा तर चांगली दाखवेलच पण त्याबरोबर प्रत्येकाला मनमोकळेपणे जगण्याचा आणि मोकळा श्वास घ्यायचा अधिकार जो आहे तो नक्कीच मिळवून देईल. आज वर्ध्यामध्ये आपल्या या भगिनीला जे काही झालं त्याचा पुन्हा मी जाहीर निषेध करते आणि सरकारला नम्र विनंती करते की आपण तातडीने त्या व्यक्तीला आणि त्या कृतीला निषेध करून त्यांना जी काही जास्तीत जास्त शिक्षा आपण लवकरात लवकर द्यावी ह्याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करालच आणि महाराष्ट्रातून एक आदर्श देशात जावा की ह्या राज्यातल्या महिला लेखी सुना या आपल्या आहेत आणि त्यांचा मान सन्मान महाराष्ट्र नेहमीच करा.